वर्तमान में राज्य की सियासत में अल्फाजी प्रहारों का सिलसिला जारी है उसी बीच पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के विधर्प दौरे के के विदर्भ दौरे में में आयोजित कार्यक्रम सम्मेलन विधान परिषद नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने, ने भाजपा को आड़े हाथ लेते हुए उप मुख्यमंत्री और महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर तंज कसा है जहाँ दानवे ने कहा कि आर्थिक तंगी में लोग गहने गिरवी रखते हैं लेकिन नागपुर की खबर है कि किसी अपराधी ने देशी कट्टा जो है गिरवी रखा और गृह मंत्री के शहर में ऐसे आपराधिक मामले उजागर हो रहे हैं तो राज्य के अपराध कैसे कम होंगे मैं काल का आज एक इकड़ा पेपर मध्य बी वाचली एखाद शतक जमीन गहान देवतो घर एखाद वे का अड़ी अड़चण आली तो एखाद दागिना गहान जो नागपूर मधली एक बातमी अशी होती <coughs> की एका गुन्हेगाराने एक गावठी कट्टा गहाण ठेवला चूक आहे का बरोबर आहे गावठी कट्टा गहाण ठेवला त्याने थे। या नागपूरमध्ये गावठी कट्टा सहज भेटतो साहेब आणि या राज्याचे गृहमंत्री या महाराष्ट्राचे गृहमंत्री या नागपूरचे आजच बातमी आहे <coughs> की नागपूरमधील मधील गुन्हेगारी इथं गावठी गट्टा सहज भेटतो आणि देशाचे राज्याचे गृहमंत्री आता कुठेतरी मी बघितलं की सायबर क्राईमवर वर भाषण देत होते कुठेतरी आधी आपल्या खाली जळतं काय हे सगळ्यात आधी पहा म्हणावं त्यांना कारण हा नागपूर हे देशातलं सहावं क्राईम रेट मधलं या शहराचा क्रमांक सहा क्रमांक सहा हा ते बरोबर आहे क्राईम रेटमध्ये देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही सांगत देशामध्ये नागपूरचा सा क्राईम रेट हा सहाव्या स्थानी आहे बालगुन्हेगारीमध्ये हे नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे इथं रोज खून गावठी कट्टे इतके सहज होतात की आज संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला की या राज्याचे गृहमंत्री नागपूरचे असून सुद्धा सगळ्यात जास्त गुन्हेगारी या नागपूरमध्ये मी तुम्हाला का सांगतो हे लोक राज्याचं आणि ने देशाचं नेतृत्व करायला लागले पण आपल्या सुद्धा सांभाळू शकत नाही अशा प्रकारची यांची आत्ताच्या आत्ताची स्थिती आहे